आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चवन मुलींच्या आश्रमात पोहोचल्यानंतर पुढे जाण्यासाठी ते तुझं मार्गदर्शन स्वतः करतील। आणि लक्षात ठेव, सेना आणि सेवकाला पर्याप्त धन देऊन आणि मधुर भाषणाने नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे। संतुष्ट आणि प्रसन्न असलेले सेवक संकट समय जिथे साथ देण्यासाठी सोबत उभे राहतात, तिथे कदाचित निकट संबंधी सुद्धा उभे राहत नाहीत। त्यामुळे सेना आणि सेवकाला संतुष्ट आणि प्रसन्न ठेवलं पाहिजे। अजून एक गोष्ट, पिताश्री एकदा मला म्हणाले होते की राजाला नेहमी सदा सेनेच्या पुढे असलं पाहिजे। विजयी भव, शत्रुघ्न, आपले पूज्य पिताश्री महाराज दशरथ यांनी जो दिग्विजय केला, त्यानंतर आज प्रथमच अवधची सेना तुझ्या नेतृत्वाखाली विजय यात्रेवर निघाली आहे। आपल्या पूर्वजांची कीर्ती आता तुझ्या हातात आहे। वाटेत महर्षी वाल्मिकींचा आशीर्वाद घेऊन जा। चवन ऋषींच्या आश्रमांपर्यंत तुझ्या सेनेला अशा प्रकारे यात्रा केली पाहिजे ज्याने लवणासुराला कुठल्याही प्रकारचा संदेह होऊ नये की कुणी युद्धासाठी त्याच्याकडे जातो आहे। चवन मुलींच्या आश्रमात पोहोचल्यानंतर पुढे जाण्यासाठी ते तुझं मार्गदर्शन स्वतः करतील। आणि लक्षात ठेव, सेना आणि सेवकाला पर्याप्त धन देऊन आणि मधुर भाषणाने नेहमी प्रसन्न ठेवलं पाहिजे। संतुष्ट आणि प्रसन्न असलेले सेवक संकट समय जिथे साथ देण्यासाठी सोबत उभे राहतात, तिथे कदाचित निकट संबंधी सुद्धा उभे राहत नाहीत। त्यामुळे सेना आणि सेवकाला संतुष्ट आणि प्रसन्न ठेवलं पाहिजे। अजून एक गोष्ट, पिताश्री एकदा मला म्हणाले होते की राजाला नेहमी सदा सेनेच्या पुढे असलं पाहिजे। सेना त्याचा खूप आदर करते, ही गोष्ट लक्षात ठेवा।